नमस्कार, कुबेर फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत। कसं जाते तुमचं लॉकडाऊन? अर्थातच कुबेर फाउंडेशनचे जर कार्यक्रम तुम्ही पाहिलेत यूट्यूबवर तर नक्कीच तुमचा वेळ चांगला जाईल। म्हणून आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक कथा। लेखक आहेत प्रल्हाद दुधाळ यांची। आमच्या या दिवाळी अंकातल्या अनेक कथा कवितांचं लेखांचं अभिवाचन सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज लेखक प्रल्हाद दुधाळ यांची एक कथा सादर करते। बघा तुम्हाला आवडेल। कथेचं नाव आहे कवळसा। आज पुन्हा एकदा रश्मीचं डोकं ठणकत होतं। होणाऱ्या असह्य वेदनांनी तिला काही सुचतच नव्हतं। कुणीतरी जणू आपल्या डोक्यावरच हातोड्याने घाव घालतंय असं तिला वाटत होतं। दोन्ही हातांमध्ये डोकं गच्च पकडून ती अंथरुणावर पडून राहिली होती। डोक्यात वेदनेबरोबर आता विचारचक्रही फिरत होतं। अलीकडे हे आपल्याला काय होतंय हेच तिला समजत नव्हतं। समोर कुणीही दिसलं की तिला प्रचंड चीड यायची। सगळं जग आपलं दुश्मन आहे असं तिला वाटायचं। प्रत्येकावर सूड उगवण्याची इच्छा तिला व्हायची आणि समोरच्या माणसावर ती विनाकारण कर्कश आवाजात खेकसायची। तिचा तो त्यावेळचा अवतार बघून आजूबाजूला असलेली माणसं घाबरून जात। हळूहळू लोक तिला टाळायला लागले। हल्ली तर तिच्या समोर कुणी येतच नव्हतं। तिचा विक्षिप्तपणा आणि आक्रस्ताळी स्वभाव याच्या तक्रारी कंपनीच्या मालकापर्यंत गेल्या आणि व्हायचं तेच झालं। तिला नोकरीतून कमी केलं गेलं आणि थोडीफार माणसात मिसळत असणारी ती पूर्णपणे एकटी पडली। तिचा नवरा तर कधीच हिच्या दररोजच्या कटकटीमुळे तिला सोडून गेला होता। आजूबाजूच्या लोकांसाठी ती आता एक दुर्दैवी वेडी होती। जवळजवळ अर्धा तास असह्य वेदना झेलत ती तशीच बेडवर पडून राहिली। डोकेदुखीचा आवेग थोडा कमी झाल्यावर उठून तिने स्वतःच्या तोंडावर पाणी मारून घेतले। आता हे नित्याचेच झाले होते। तिच्या अशा वरचेवर उद्भवणाऱ्या डोकेदुखीवर यापूर्वी बरेच डॉक्टरी उपचार करून झाले होते। अगदी सुरुवातीला तिच्या नवऱ्याने तिच्याबद्दल मानसोपचार तज्ज्ञाचा सल्लाही घेतला होता। डॉक्टरांच्या मते तिला मूड स्विंगचा आजार होता। तिला हा त्रास तसा अगदी लहान होती तेव्हापासून थोड्याफार प्रमाणात जाणवायचा, पण लग्न झाल्यावर त्या आजाराने गंभीर स्वरूप धारण केले होते। एरवी अत्यंत कामसू हुशार प्रेमळ असणारी रश्मी एकदा का असं डोकं फिरलं की काय करेल याचा नेमच नसायचा। या वेडीच्या सहवासात आपलं काही खरं नाही असा विचार करून नवरा एक दिवस बाहेर गावी जातो सांगून गेला तो परत फिरकलाच नाही। रश्मीनेही त्याचं निघून जाणं फारसं गंभीरपणे घेतलं नाही। असेच दिवस जात राहिले आणि आता तिची नोकरीही गेली। तिला असा त्रास सुरू व्हायचा त्यावेळी नक्की काय होतं हे तिला कळतच नव्हतं आणि कुणी तिला समजून घ्यायचाही कधीच प्रयत्न केला नाही। सर्वांनी जणू तिला आपापल्या आयुष्यातून वजा करून टाकलं होतं। अपवाद होता तो फक्त विशालचा। हो, विशाल तिच्या ऑफिसातला एक उत्तम सहकारी। हा मात्र आठवड्यातून एकदा का होईना तिची विचारपूस करायला नियमितपणे येत होता। रश्मीची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू बरोबर घेऊनच तो रश्मीच्या घरी जायचा। ती बरी असली तर थंडपणे का होईना त्याचं स्वागत करायची। तिची आवडती मिठाई काजू कतली तो हमखास आणायचा। तो तसा मूळचा अबोल होता, पण ऑफिसात असताना हिच्याशी त्याची चांगलीच गट्टी जमली होती। रश्मी तशी स्वभावाने चांगली आहे, पण तिचे काहीतरी बिनसले आहे हे त्याने ओळखले होते। तुला आपण एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरला दाखवू असं म्हणून तो त्याच वेळी तिच्या मागे लागला होता, पण हिने अट्टाहासाने त्याची मदत नाकारली होती। एक दोन वेळा तर तिला तो झटका आलेला असताना हा भेटायला आला तर त्याच्यावर नको नको ते आरोप करत तिने आकांड तांडव करून त्याला अक्षरशः हाकलून लावले होते। विशाल खूप समजूतदार होता। एरवी एखाद्याने गेली उडत म्हणून हिचा नाद सोडला असता, पण त्याला रश्मीबद्दल का कुणास ठाऊ एक प्रकारची आपुलकी वाटायची। ती कितीही चिडली, त्याला नको नको ते बोलली तरी त्याला रश्मीचा कधीही राग आला नाही। तो पुन्हा पुन्हा तिच्याकडे येत राहिला, जमेल तशी तिची काळजी घेत राहिला। नोकरी सोडल्यापासून तशी ती एकदम एकटी पडली होती। जेव्हा मन थाऱ्यावर असेल तेव्हा ती विचार करत राहायची।
आपली गत अशी कशी झाली, शाळेत कॉलेजात अत्यंत हुशार असूनही हवी तेवढी प्रगती आपण करू शकलो नाही, शिक्षण पूर्ण होते न होते तोच या नोकरीला लागलो आणि आईबाबांनी आपल्या भविष्याचा फार विचार न करता आपलं लग्न उरकून टाकलं, जेमतेम वर्षभरातच नवऱ्याने आपल्या आजाराला कंटाळून आपल्याला टाकलं आणि तो आपल्या आयुष्यातून चालता झाला. ना आईबाबांनी कधी समजून घेतलं, ना कधी नवऱ्याने. आपला मूड बिघडला की आपल्याकडून आजूबाजूच्या लोकांना खूप त्रास दिला जातो हे तिला समजत होतं आणि आपल्या वागण्यामुळे सगळ्यांनी आपल्याशी नातं तोडलं आहे याचीही तिला जाणीव होती. पण त्या विवक्षित क्षणी आपल्यात नक्की काय संचारतं आणि नको असा वागतो आपण हे तिला समजतच नव्हतं. समोरच्या व्यक्तीच्या वयाचाही विचार न करता अपमान केला जातोय, आपण त्यांच्या अंगावर धावून जातोय. अशा वेळी एरवी शांत असणारी मी असा जगदंबेचा अवतार का घेते बरं हे काही समजतच नव्हतं. आपल्याला लोक म्हणतात तसं वेळ तर लागलं नाही ना. सतत विचार करून करून तिचं डोकं चढायला लागलं होतं. डोक्यात विचार चक्र फिरतच राहील. आईबाबांनी टाकलं, नवऱ्यानं टाकलं, ऑफिसने नोकरीतून काढून टाकलं, कुणी आपल्याला वाऱ्यालाही उभं राहत नाही. अपवाद फक्त त्या विशालचा. काय संबंध त्याचा? मी त्याच्याशी कशीही वागले, त्याला काहीही बोलले तरी तो अगदी नियमितपणे येतो, हवं नको ते बघून जातो, माझ्याशी आपुलकीने बोलतो, माझ्या आयुष्यात जे काही घडले आहे ते समजून घेतो, त्याच्या म्हणण्याप्रमाणे जे काही होते आहे यामागे नक्की काहीतरी कारण असेल आणि आपण त्याच्या मुळाशी गेलो तर हा आजार बरा होईल बरं. कधी कधी मी तिला विशाल सांगतो ते पटायचं, पण पुन्हा अहंकार आडवा यायचा. माझं मी बघून घेईन, अख्ख्या जगाने अगदी आईबाप आणि नवऱ्याने मला समजून घेतले नाही आणि हा कोण टिकोजीराव मला समजून घ्यायला आलाय मोठा. पुन्हा तिचं डोकं फिरायचं आणि ती विशालला अक्षरशः हाकलून घरातून बाहेर काढून टाकायची. त्यावेळी तो निघून जायचा, परंतु तिचा राग शांत झाला की परत यायचा. विशालच्या चिकाटीला आता हळूहळू यश यायला लागलं होतं. त्याने तिच्याबद्दल एका निष्णात मानसोपचार तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेतले होते आणि त्याच्या सल्ल्याप्रमाणे तिच्याबरोबर तो वागतही होता. अगदी सुरुवातीला तिला जेव्हा आजाराचा असा झटका यायचा तेव्हा ती अत्यंत असंबंध बरळत असायची. विशालने केलेले प्रयत्न वाया गेले नव्हते. पूर्वी दर 8-10 दिवसातून येणारा तो झटका आता महिनाभरात एखाद्या वेळी येत होता. विशाल संधी बघून तिचा मूड सांभाळत असे, तिच्याशी सतत बोलत असे, तिचं तिच्या नकळत समुपदेशन करत होता तो. याचे सकारात्मक परिणाम तिच्यात होणाऱ्या बदलामुळे विशाल अनुभवत होता. तिच्यात होणाऱ्या सुधारणेमुळे त्याचा उत्साह आता दुणावला होता. तिच्याशी बोलता बोलता तिच्या लहानपणी घडलेल्या अनेक घटना अगदी तपशिलात विशालला समजल्या होत्या. विशालने तिची सगळी जीवनकहाणी अगदी समजून घेतली होती. तसा तिला हा त्रास अगदी लहानपणापासूनच होता. सगळेजण तिच्याबद्दल बोलताना ती खूपच लहरी आहे, भडक माथ्याची आहे, तिचा राग अगदी नाकाच्या शेंड्यावर आहे, कधी काय करेल याचा नेम नाही असे काही बाही बोलायचे. याचाही तिला प्रचंड राग यायचा. मग अशा वेळी ती खरोखरच हातात येईल ते समोरच्या माणसावर फेकून मारायची. या आजाराची सुरुवात कशी झाली हे मात्र तिला आठवत नाही. तिला लहानपणीचे काही प्रसंग मात्र परत परत आठवायचे. ती दुसरीत तिसरीत असताना गोष्ट दिवाळीच्या खरेदीसाठीची ती. तिचे आई बाबा आणि मनीष तिचा धाकटा भाऊ मार्केटमध्ये गेले होते. एका दुकानात शोकेसमध्ये लावलेला एक सुंदर फ्रॉक तिला खूप आवडला होता. बाबांकडे तो फ्रॉक मला हवाय म्हणून ती हट्ट करू लागली, पण बाबांनी तिच्याकडे साफ दुर्लक्ष केले. आपल्याला तोच फ्रॉक पाहिजे म्हणून तिने जोरात भोकाड पसरले तर बाबांनी तिथेच रस्त्यावर तिच्या गाल्यावर सनकन वाजवली. तिने अजून आरडाओरडा केला तर त्यांनी तिला आईबरोबर रिक्षात घालून घरी पाठवून दिले. मनीषला मात्र बाबांनी त्या दिवशी चांगले चांगले 3 ड्रेसेस घेतले होते. तिच्यासाठी मुलगे घालतात तसाच एक साधासा ड्रेस त्यांनी घेतला होता. तिने तो ड्रेस बघितला आणि तसाच बाबांच्या अंगावर फेकून दिला. झालं, बाबांनी तिला अजूनच झोडपलं आणि बळजबरीने तो ड्रेस तिला घालायला भाग पाडलं. तिला बाबांचा प्रचंड राग आला होता. अचानक डोकं भयंकर दुखायला लागलं होतं.
तिचं म्हणणं होतं की बाबा नेहमीच तिच्याशी अत्यंत वाईट वागायचे. अशा वेळी तिची आई सुद्धा तिची बाजू घ्यायची नाही, याचा तिला प्रचंड त्रास व्हायचा. एकदा तिच्या आईने आजीकडे गेल्यावर तिच्यासाठी एक सुंदर परीसारखा फ्रॉक आणला होता. घरी आल्याबरोबर हौसेने तिला तो घातला. तेवढ्यात बाबा आले आणि ते आईला खूप ओरडले. किती वेळा सांगायचे तुला, हिला मुलीचे कपडे घातलेले मला अजिबात चालणार नाही, काढ तो फ्रॉक आणि दे फेकून बाहेर. खरोखरच त्यांनी तो फ्रॉक घेतला आणि कुणाला तरी देऊन टाकला. रश्मीला त्यावेळी प्रचंड राग आला होता आणि खूप डोकं दुखायला सुरुवात झाली. आतल्या आत ती धुमसत होती, ती बसून राहिली. रश्मीला हे आता लक्षात यायला लागलं होतं की तिच्या बाबांना तिने मुलीचे कपडे घातलेले आवडत नाही. तिला प्रश्न पडला होता, मी तर मुलगी आहे, मग मी मुली घालतात तसे कपडे का नाही घालायचे, कशासाठी का? मग तिच्या लक्षात आले, आपण केसही कधी वाढू देत नाहीत, कायम बॉयकटच असतो आपला. रश्मी शाळेत खूप हुशार होती, एकदा वाचलेलंही तिच्या चांगलं लक्षात राहायचं, पण तिच्या आई किंवा बाबांनी ती पास होते ना एवढंच पाहिलं, ना चांगले मार्क मिळाले म्हणून कधी कौतुक केलं, ना कधी शाबासकी दिली. घरी आलेल्या प्रत्येकाकडे आई बाबा मनीषच्या हुशारीचं मात्र भरभरून कौतुक करायचे. तिला याचा खूप म्हणजे खूप राग यायचा. अचानक डोकं दुखायला लागायचं. हायस्कूलमध्ये शिकायला लागल्यावर रश्मीला हळूहळू सगळं लक्षात यायला लागलं होतं. तिचे बाबा ती मुलगी आहे म्हणून तिचा प्रचंड तिरस्कार करत होते. तिला आणि मनीषला घरात वेगवेगळी वागणूक मिळत होती. जणू रश्मी मुलगी होती म्हणून तिच्या खिजगणतीतही नव्हती. प्रत्येक बाबतीत तिला दहशतीत ठेवलं जायचं. तिने काय खायचं, कोणते कपडे घालायचे, कोणत्या शाळेत शिकायचं, काय अभ्यास करायचा, एवढंच नाही तर रस्त्यात चालताना कुठे बघत चालायचं, कोणत्या मुलींबरोबर मैत्री करायची, कोणाच्या घरी खेळायला जायचं, कोणाकडे जायचं नाही, हे सगळं बाबाच ठरवत होते. एकदाही त्यांना आपल्या मुलीची आवड काय आहे, तिला काय करावंसं वाटतंय हे विचारावंसं वाटलं नाही. एकदा ती आतल्या खोलीत झोपली होती आणि आईची कुणीतरी मैत्रीण खूप दिवसांनी तिला भेटायला आली होती. रश्मीला गाढ झोप लागलेली आहे असे समजून आई तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारत होती. अगं, आमच्या यांना पहिला मुलगाच पाहिजे होता, त्यांनी बळजबरीने तपासणीही करायला लावली. गर्भात मुलगी आहे म्हणून कळल्यावर ती पाडून टाक म्हणून खूप मागे लागले होते माझ्या. मी घाबरून यांना न सांगताच माहेरी निघून गेले म्हणून ही रश्मी जन्माला आली. आमचे हे मात्र अजूनही तिचा पहिली मुलगी म्हणून कायम राग करतात. हा, नुकतीच जागी झालेली रश्मी आपल्या वडिलांच्या तिच्याबद्दलच्या भावना सख्ख्या आईच्या तोंडून ऐकत होती. तिला प्रचंड राग आला. एकेकाचा जीव घ्यावासा वाटायला लागला. कुणीतरी डोक्यावर हातोड्याने ठोकते आहे असे वाटायला लागले. दोन्ही हातांनी डोके गच्च पकडून ती तोंडात बोळा कोंबून रडत राहिली. रश्मीची ही कहाणी जसजशी स्पष्ट व्हायला लागली तसा विशालला मार्ग सापडत गेला. रश्मीच्या अंधारल्या आयुष्यात आता एक कवडसा दिसू लागला होता. उपचार घेतल्यास रश्मी या आजारातून संपूर्ण बाहेर येईल याची त्याला आता खात्री वाटायला लागली होती. त्याने आता निर्णय घेतला होता. डॉक्टरांना फोन करून भेट निश्चित केली. त्याने ठामपणे ठरवले की रश्मीचं आता काहीही ऐकायचं नाही. वेळ आली तर सरळ उचलून डॉक्टरकडे घेऊन जायचं, तिच्यावर व्यवस्थित उपचार करायचे. यातून रश्मी बाहेर पडायलाच हवी. त्याला अशीच वेड्याच्या भरात आत्महत्या केलेली त्याची बहीण कुसुम आठवली. त्यावेळी तो अगदीच लहान होता, त्यामुळे काहीही करू शकला नव्हता. या रश्मीताईचे, त्याच्या मानलेल्या बहिणीचे मात्र तो तसे काही होऊ देणार नव्हता. आता तो गप्प बसणार नव्हता. विशालने रश्मीताईच्या घराची बेल वाजवली तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी. ही अशी कथा लेखक प्रल्हाद दुधाळ यांची, कवडसा नावाची. तर प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा विशाल असायला हवा, भावासारखा. आणि आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी स्त्रिया आहेत ज्यांनी खरोखरच आत्तापर्यंत खूप दुःख कष्ट भोगलंय, तर आपण त्यांच्यासाठी विशाल बनूया. म्हणूनच मी मानसी सरोज उर्फ नम्रता माळी पाटील
कुबेर दिवाळी अंकाच्या अभिवाचनामध्ये आज ही कथा तुमच्यासाठी घेऊन आले. अशाच वेगवेगळ्या कथा, कविता, लेख ऐकण्यासाठी पाहत रहा आमच्या कुबेर फाउंडेशनचे यूट्यूब चॅनल. मी पुन्हा भेटणार आहे तुम्हाला, तोपर्यंत बाय बाय.